इंधन वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी संप पुकारल्यामुळे रायगड जिल्ह्यातील वाहनधारकांनी रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या. मात्र दुपारनंतर वाहतूकदारांनी आपला संप मागे घेतल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. हिट अँड रन संदर्भातील नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी इंधन वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाचा मोठा परिणाम रायगड जिल्ह्याला जाणवला. पंपावरील पेट्रोल डिझेल संपेल या भीतीने अनेकांनी रात्रीच रांगा लावून इंधनाच्या टाक्या फुल केल्या. मात्र संपाची कल्पना नसलेल्या वाहनधारकांची सकाळी धावपळ उडाली. इंधनाचा तुटवडा भासण्याच्या भीतीने अनेकांनी रांगा लावून अतिरिक्त इंधन भरून घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात साधारण 150 पेट्रोल पंप आहेत, त्यातील निम्म्याहून अधिक पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला होता. ज्या पंपामध्ये पेट्रोल शिल्लक होते त्या पंपाकडे वाहनधारकांनी आपला मोर्चा वळवला. अलिबागमधील केवळ एकाच पंपावर पेट्रोल शिल्लक असल्यामुळे या पंपावर अक्षरशः झुंबड उडाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यात बहुतांश दुचाकींचा समावेश होता. पंपावरील शिल्लक डिझेल खाजगी वाहनांना दिले जात नव्हते, केवळ शासकीय वाहनांमध्येच डिझेल भरले जात होते. या दरम्यान अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवले.